गेल्या 8 दिवसांपासून शहरामध्ये सुरू असलेलं खुणांचं सत्र हे अद्यापही थांबलेलं नाही. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर किरकोळ वादातून एका रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीच्या क्राईम ब्रांचने अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. विशाल अनिल मुळे हा रिक्षा चालक सोमवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास रिक्षा भरण्यासाठी जय भवानी चौक येथे आला असताना त्यास त्याच्या ओळखीचा रिक्षा चालक विजय कागडा हा त्याच्या जवळ जाऊन त्याला 50,000 रुपयांची मागणी करत होता. विशालने त्यास 50,000 रुपये देण्यास स्पष्ट नकार दिला आणि यातून दोघांमध्ये वाद झाले. यानंतर विजय काकडा याने विशालला शिवीगाळ करत मारहाण देखील केली. विशालने ही सर्व घटना त्याचा मोठा भाऊ गणेश या सांगितली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विशाल आणि गणेश गेट नंबर 56 जवळ रिक्षा भरत असताना विजय काकडा हा देखील तेथे आला आणि त्याने तेथे जाऊन वाद घातला. गणेश याच्या डोक्यात दगड घालत त्याची हत्या करून तो फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांचने आपली सूत्रे कामाला लावत आरोपी विजय काकडा यास दौलताबाद येथील एका रिसॉर्टमधून अटक केली आहे.